आपले अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय प्रवीणजी पोटे सर आलेले आहे. जाणून घेऊया त्यांच्याच नजरेतून ही शिक्षणाची वाजी नेमकी कशी आहे. श्री पोटे सर, मी सर्वप्रथम माननीय तावडे साहेब यांना अभिनंदन करतो त्यांचं, कारण महाराष्ट्रामधला एकदम इतका सुंदर उपक्रम शिक्षणाचा वारी हा सुरू केला. त्यामध्ये जे काही टीचर्स आहेत त्यांच्या सुप्त गुणामध्ये आणखीन एक तर भर पडली, आणि त्यांचं असलेला सुप्त गुण हा सगळ्या पोरांसमोर किंवा इतर टीचरसमोर आला की ज्या माध्यमातून हा महाराष्ट्र चांगला घडू शकेल, येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी चांगले घडू शकेल, हा एक चांगला उपक्रम. मी तावडे साहेबांना विनंती करेल की हा दरवर्षी आणि वारंवार सातत्याने हा चालला पाहिजे उपक्रम. या माध्यमातून टीचरना एक ऊर्जा मिळेल, येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थीसुद्धा चांगला घडेल. कारण या स्टॉलला भेट दिल्यानंतर मला एक लक्षात आलं की लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, इवन टीचरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या टीचर लोकांना, विद्यार्थ्यांना जे खाद्य द्यायचं आहे ते खाद्य कसं द्यावं यामधून त्यांना एकमेकाला ऊर्जा मिळत आहे. आणि शिकण्याची वेळ प्रत्येकाला आहेच, शेवटपर्यंत माणूस शिकत राहतो. या माध्यमातून प्रत्येक टीचरला एक नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्टी दिसतात, आणि ते पुन्हा वारंवार घेतल्यामुळे टीचरमध्ये असलेले सुप्तगुण बाहेर येतील आणि याचा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल. एक त्याच याच्या अनुषंगानं या शिक्षण विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तावडेसाहेबांसुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिक्षणाची वारी ही नाविन्यपूर्ण उपक्रमाचे ऊर्जा केंद्र आहे असे मत माननीय पालकमंत्री पोटे सर यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन किशोर उपनारायण सर, श्रीनाथ वानखळे, शिक्षणाची वारी, शिवाजीनगरी, अमरावती.